जय श्री राघव ना, स्वागत है तुमच्या सर्वांच्या इन्फो टेक्निकल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यूट्यूबवरती तुम्ही सबस्क्राइबर जे आहेत ते कशा प्रकारे गेन करू शकता ते सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक सबस्क्राइब लिंक जी आहे, जे सबस्क्राइबर बटन असतात ते क्रिएट करून दाखवणार आहे। त्याला कशा प्रकारे क्रिएट करायचे ते सुद्धा इथे सांगणार आहे, करून दाखवणार भावनो। आणि त्याच्या थ्रू तुम्ही कशा प्रकारे सबस्क्राइबर गेन करू शकता ते सुद्धा इथे सांगणार आहे। ते व्हिडिओला कुठेसुद्धा स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। स्टार्टिंगला मी तुम्हाला एक डेमो दाखवतो भावनो। त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर मित्रांनोवरती तुम्हाला थ्री डॉट्स दिसतील, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते डेस्कटॉप साईटवरती याला ऑन करायचं आहे। इथे मी माझ्या चॅनलची लिंक पेस्ट करतो भावनो। एक डेमो दाखवतो तुम्हाला की कशाप्रकारे वर्क करेन। जो लिंक ओपन होईल भावनो, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा एक पॉपअप समोर येतो, अशोर यू वॉन्ट टू सबस्क्राइब टू इन्फो टेक्निकल। इथे तुम्हाला दोन ऑप्शन खाली भेटू शकतील, कॅन्सल करायला किंवा सबस्क्राईब करायला। तर भावनो, जेव्हा कधी मी ही लिंक एखाद्याला शेअर करतो आणि तो समोरचा व्यक्ती जेव्हा ही लिंक जी आहे ती ओपन करतो, त्याला अशा प्रकारचा एक पॉपअप जो आहे तो ओपन होतो सुरुवातीला, ठीक आहे। तर इथे जास्त करून मित्रांनो सबस्क्राईब करण्याचे चान्सेस असतात ते जास्त असतात, ज्याच्यामुळे आपले जे सबस्क्राईबर आहेत भावनो ते वाढतात, ठीक आहे। तर अशा प्रकारचं एक सबस्क्राईब बटन तुम्ही कशाप्रकारे क्रिएट करू शकता ते इथे सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे ते सुद्धा इथे सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर भावनो, अशा प्रकारे सबस्क्राईब बटन जे आहे ते क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला तर तुमचा यूट्यूब चॅनल ओपन करायचा आहे। यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला यूट्यूबचा आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। युअर चॅनलवरती क्लिक करायचं आहे आणि वरती तुम्हाला थ्री डॉट्सवरती क्लिक करून शेअरच्या ऑप्शनवरती जाऊन कॉपी लिंकवरती क्लिक करायचं आहे। लिंक कॉपी केल्यानंतर मित्रांनो गुगल क्रोममध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला त्याला पेस्ट करायचं आहे। लिंक पेस्ट केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचं आहे ज्यासमोर, ठीक आहे। त्यानंतर सब टाईप करायचं आहे, सब मीन्स सबस्क्रायबर व्हावं ना। त्यानंतर खाली अंडरस्कोर द्यायचं आहे समोर, एकच अंडरस्कोर द्यायचा व्हावं ना, दोन वेळा देऊ नका। त्यानंतर इथं कन्फर्मेशन टाईप करायचं आहे। स्पेलिंग बघून घ्या भावनो, त्यानंतर त्यासमोर इक्वल्स टू साईन द्यायचा भावनो आणि इक्वल टू वन करायचं आहे, ठीक आहे। तर हा जो पॉपअप आहे मित्रांनो, हे आपली सॉरी ही जी लिंक आहे मित्रांनो ती तुम्हाला अशा प्रकारे क्रिएट करायची, ठीक आहे। बट त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या चॅनलची ही जी तुम्ही इथे पाहू शकता इन्फो टेक्निकल, ही काय आहे मित्रांनो एक कस्टम लिंक आहे, ठीक आहे। जर तुम्ही या तुमच्या चॅनलची कस्टम लिंक क्रिएट केली नसेल तर ती करून घ्या, नसेल केली तरी चालेल भावनो। तुम्हाला फक्त तुमच्या चॅनलची जी लिंक आहे त्यासमोर सब अंडरस्कोर कन्फर्मेशन इक्वल टू वन हे टाईप करायचं आहे, ठीक आहे। आणि हे क्वेश्चन मार्क लावलं विसरू नका भावना, आणि कंटिन्यू करायचं आहे, गॅप द्यायचा नाही आहे। आता याला जेव्हा मी सर्च करतो तेव्हा तुम्ही पाहू शकता याला तुम्हाला डेस्कटॉप साईडवरती ओपन करायला मित्रांनो, ठीक आहे। तो बघू शकता तुम्ही आता, ठीक आहे। इथे जे सबस्क्राईब बटन आहे ते क्रिएट झालेले आहे आणि आता आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे, ही जी आपण लिंक क्रिएट केलेली आहे याला थोडीशी शॉर्ट करून घ्यायची आहे, ठीक आहे। ही खूप मोठी झाली आहे, ती बघायलासुद्धा चांगली दिसत नाही मित्रांनो, ठीक आहे। तुम्ही खूप वेळा बघितली असेल की मोठमोठे यूट्यूबर जे आहेत ते एक बिटली लिंक यूज करतात, ठीक आहे। बिटली काय आहे भावनो, एक वेबसाईट आहे जी की तुमच्या मोठमोठ्या लिंक जे असं कुठली असे ॲप्लिकेशन जे असो किंवा वेबसाईटचे असो त्याला एक शॉर्ट लिंकमध्ये कन्वर्ट करते, ठीक आहे। तर आता मी सुद्धा तुम्हाला ती ओपन करून दाखवतो वेबसाईट। ही ती वेबसाईट आहे मित्रांनो बिटली, इथं जी पहिली लिंक दिसते मित्रांनो वेबसाईट, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल। इथे तुम्हाला शॉर्टर युअर लिंकचं ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या चॅनलची जी लिंक आहे ती आता तुम्ही कॉपी केली ती इथे पेस्ट करायची आहे, ठीक आहे मित्रांनो। चॅनलची लिंक आणि पुढं हा जो कोड आपण इथे टाईप केलेला आहे, ठीक आहे, प्रोग्राम, त्याला तुम्हाला इथे पेस्ट करायचं आहे एकसाठ, ठीक आहे। त्यानंतर शॉर्टनवरती क्लिक करायचं आहे। बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे खाली तुम्हाला इथे बघू शकता तुमची लिंक जी आहे ती क्रिएट झालेली आहे। त्यानंतर तुम्हाला फक्त कॉपीवरती क्लिक करायचं आहे आणि ही लिंक तुम्ही जिथे कुठे पेस्ट कराल ज्याला तुम्हाला शेअर कराल ती तिथे रिडायरेक्ट होईल तुमच्या चॅनलवरती। आणि त्याच्यासमोर तसं मगाची जे तुम्हाला पॉपअप दाखवलेला तो पॉपअप तुम्हाला शो होईल। तर इथेसुद्धा मी तुम्हाला आता जी कॉपी केली आपण लिंक ती पेस्ट करून दाखवतो। बघू शकता अशा प्रकारे ही जे लिंक आहे ती वर्क करते भावना, ठीक आहे। आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भावना।